कुठून आले आहात? आज पत्रकार परिषद आहे बायखळा विधानसभा, शिवडी विधानसभा. आज पत्रकार परिषद आहे संजय राऊत यांची, काय धमाका करणार आहेत, काय वाटतं तुम्हाला? काय त्या आल्यावर धमाका करणार, त्याच्या आधी धमाका करणार नाही आम्ही. संजय राऊत, आम्ही सूचनेची वाट बघत आहोत, आम्ही आदेशाची वाट बघत आहोत. सूचना येईल तसं आम्ही करू, जे काय म्हणतील ते करू. पक्ष प्रमुखांचा आदेश यायला पाहिजे. आम्ही सज्ज झालेलो आहोत, सैनिक शिवसैनिक सज्ज आदेशाचा फक्त बोल. आम्हाला आदेश आला की आम्ही काय करायचं? आज आपला थेट आवाहन आहे या माध्यमातून. हो, थेट आवाहन आहे. आव्हान आहे म्हणजे तोपर्यंत मी बोलायचं. भाजपला थेट आव्हानच आहे. हा फेस टू फेस करा. मागे मागे बसून खंजर खुपसू नका, हे आम्हाला आव्हान आहे. हमको हरा सके, हमको हरा सके किसी में दम नहीं. हमको हरा सके किसी में दम नहीं. वक्त आने पर बता देंगे हम शिव सैनिक भी किसी से कम नहीं. पाठिंबा देण्यासाठी सर्व कार्यकर्ते कित्येक शेकडो संख्येने खरं तर इथे दाखल झालेले आपल्याला बघायला मिळत आहेत. भगवे झेंडे सगळीकडे लागलेले आहेत, स्क्रीन लागलेल्या आहेत आणि संजय राऊत आता काय म्हणत आहेत हे ऐकण्यासाठी सर्वजण इथे जमा झालेले आहेत. आणि काही वेळात संजय राऊत आता हे सामना ऑफिसमधून निघालेले आहेत आणि काही वेळात शिवसेना भवन इथे दाखल होणार आहेत आणि सर्वांशी संवाद साधणार आहेत. काय नेमकं हा धमाका असणार आहे, भाजपला आव्हान असणार आहे का? कारण की भाजपचे 3.5 नेते तुरुंगात जातील असं त्यांनी वक्तव्य केलेलं होतं, त्यामुळे सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आज पत्रकार परिषदेत मिळतील असं दिसतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित पवार, सौरभ जवळचे झी मीडिया, मुंबई. लाल मातीतली कुस्ती म्हणजे